हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी रमावीरा गणेशसिंह भुरके, सांगली उपासना केंद्र। मी 2002 पासून बापूंच्या सानिध्यात आहे। तर मला आलेला अनुभव म्हणजे चंडिका उत्सवाचा। प्रथम म्हणजे कोल्हापूरवरनं मी चंडिका उत्सवाच्या कार्यक्रमाला जाणार होते। तर माझ्या धीरां कोल्हापूरचे धीर आहेत, कोल्हापुरात धीर, त्यांच्याकडून मी जाणार होते। तर कोल्हापूरवरून धीरांचा फोन आला की चंडिका उत्सवाला तुम्ही येणार आहात का? तर मी हो म्हणाले। पण मला कसं आहे, गाडीचा त्रास असल्यामुळे मी विचार करायला लागले काय काय करू मी म्हणून। तर बापूंना मी प्रार्थना केली की मला गाडीचा त्रास आहे पर पैशांचा प्रॉब्लेम आहे, तर मी काय करू? तर हा विचार चालू होता। तर धीरांचा मग 3300 रुपये सांगितले। 3300 रुपये पण माझ्याजवळ नव्हते। आता मी काय करणार हा विचार चालू होता। तर तासाभरानं माझ्या लक्षात आलं की मी बँकेत पैसे साठवलेत। बघा बापू कसं आपल्याकडून करून घेतात की मी बँकेचं पुस्तक काढलं, पुस्तकात 3000 रुपये होते माझ्या। 3000 रुपये होते बघितलं मी खुश झाले, म्हटलं माझी सोय झाली। मग पुन्हा चला तो दिवस उजाडला। पर बापूंना म्हटले मला गाडीचा त्रास होतो आहे, पुन्हा तुम्हीच काळजी घ्या माझी। मी कोल्हापूरला गेले, कोल्हापूरवरून चंडिका उत्सवाला चालले। तर त्या दिवशी मला खूप त्रास व्हावा लागलेला प्रवासाचाच। मग आता काय करायचं? पण बापूंना मी प्रार्थना करतच राहिले होते। तर बापूंनी मला आणि माझ्या मुलाला पण खूप त्रास होतो आहे प्रवासाचा, तर दोघांना व्यवस्थित सुखरूप आणि दर्शन पण छान झालं। हाच माझा पहिला अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।